मला वाटतं हा न्यायालयाचा अवमान काल झालेला आहे आणि याबाबत सुमोठो कारवाई होणं ही तेवढीच गरजेची आहे. उबाटाच्या प्रमुखांना अगदी स्पष्ट सांगणं आहे, तुम्ही स्पष्टपणे कधीही समोर या, मागच्या दरवाज्याने येऊ नका. कारण काल तुमच्याबरोबर जे मागे सगळे बसले होते तुमचे, हे सगळे मागून आलेले आहेत, मी कोणी ते आता निवडून आलेलं नाही आहे. जर खरोखर उबाटाचे प्रमुख कुठच्याही मतदारसंघात उभं राहणारे असतील तर माझ्यासारखा एखादा शिवसैनिक पण तुम्हाला चॅलेंज देऊन उभा राहील. आम्हाला कधी कधी असं वाटतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्री त्यांच्या या खरोखर मीनाताईंनी त्यांच्यावर मानी हे संस्कार केलेला खरोखर हा मुलगा आहे की कोण आणि दुसरा आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर उबाटा आणि शिंदे गटात चांगलीच जुंपलेली दिसली. कारण या निकालामुळे शिंदेंचे आमदार पात्र तर ठरलेच, मात्र खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याचेही सिद्ध झाले. या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले होते. निकालापूर्वी एक दिवस आधी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. वास्तविक ही भेट निकालासंदर्भात नसल्याची मुख्यमंत्र्यांनी सांगूनही विरोधकांकडून त्या भेटीवरून आरोप होत होते. तो निकाल मॅच फिक्सिंग होता असंही उबाट्याचं म्हणणं होते. त्यामुळे त्या निकालावर आपली भूमिका मांडण्यासाठी उबाट्या प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात वरळी येथे जनता न्यायालयाच्या नावाखाली महापत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला माध्यमांव्यतिरिक्त इतर कार्यकर्ते मंडळीही उपस्थित असल्याचं दिसून आले. त्यामुळे शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी या महापत्रकार परिषदेवरून उद्धव ठाकरेंचा इत्यंभूत समाचार घेतल्याचं दिसते. इतकंच नव्हे तर ठाकरे सत्तेत असताना झालेले भ्रष्टाचार व घोटाळ्यांचा उल्लेख करत त्यांनी ठाकरेंना एक ओपन चॅलेंजही दिल्याचं पाहायला मिळते. पावसकर नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ. कालची एक पत्रकार परिषद बघायची, मुंबईमध्ये माझा अनुभव असा पहिल्यांदाच आहे की जिला नाव द्यायचं महाप्रेस कॉन्फरन्स आणि जनता न्यायालय. खरं म्हणाल तर प्रेस कॉन्फरन्स ही आता आपण जी बोलतोय ही प्रेस कॉन्फरन्स होईल. प्रतिनिधी येतात आणि त्या प्रतिनिधीशी आपण संवाद साधू शकतो. इकडे असा प्रकार होता की स्वतःची वाहवा करून घेण्यासाठी आपल्याच बरोबर जे काही शिल्लक चार लोक आहेत त्यांना बरोबर घ्यायचं आणि महाप्रेस वगैरे दाखवायचं. पण मला असं वाटतं की न्यायालयामध्ये आपणच गेलात, झालेल्या जो निकाल आला त्याच्या विरोधात आपण तिकडे गेलेल्या आहात सुप्रीम कोर्टामध्ये. एकीकडे न्यायालयाचं काम चालू असताना सभागृहामध्ये पण आम्ही म्हणतो नेहमी की जर एखादं प्रकरण न्यायालयात असेल तर त्याच्यावर चर्चा नको. पण आपल्याकडे मात्र एकीकडे न्यायालयात जायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीने मीडियाच्या समोर यायचं आणि एक दाखवायचं वेगळं वातावरण. मला वाटतं हा न्यायालयाचा अवमान काल झालेला आहे आणि याबाबत सुमोठो कारवाई होणं ही तेवढीच गरजेची आहे. म्हणजे असं होईल की कोणी वाटेल तसे नंगानाच करत राहतील, कुठचाही पक्ष असेल, आणि एक मीडिया ट्रायल चालू होऊन जाईल. म्हणजे एक वेगळं न्यायालय उघडली जातील, त्याला कुठेतरी चाप बसला पाहिजे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि जर खरोखर जनताच्या न्यायालयामध्ये यायचं असेल तर या ना, कधीतरी उघड जनतेच्या न्यायालयामध्ये या. उबाटाच्या प्रमुखांना अगदी स्पष्ट सांगणं आहे, तुम्ही स्पष्टपणे कधीही समोर या, मागच्या दरवाज्याने येऊ नका. कारण काल तुमच्याबरोबर जे मागे सगळे बसले होते तुमचे, हे सगळे मागून आलेले आहेत, मी कोणी ते आता निवडून आलेलं नाही आहे. जर खरोखर उबाटाचे प्रमुख कुठच्याही मतदारसंघात उभं राहणारे असतील तर माझ्यासारखा एखादा शिवसैनिक पण तुम्हाला चॅलेंज देऊन उभा राहील. आणि ही परिस्थिती आज तुमच्यावर आलेली आहे कारण स्वतःची केलेली अनेक पापं जी आहेत ती काल सोयीनुसार आपण ते दाखवत होता. म्हणजे कालचे काही तुम्ही व्हिडिओज दाखवलेत, काहीमध्ये त्यांनी चॅलेंज पण अशी दिली आहेत की एखादं तुम्ही पोलीस काढून टाका आणि मी तुमच्या समोर येईन. मला कधी कधी कमाल वाटते की ज्या नेतृत्वाने कुठचंही कधी आयुष्यामध्ये आंदोलन केलेलं नाही, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्लेल्या नाहीत, कुठच्याही तुरुंगात कधीही गेलेलं नाही, कुठेही मारामारीत दिसलेलं नाहीत, मग ही आक्रमकता कॅमेऱ्यासमोर येते कुठून? ही ऍक्टिंग येते कुठून? आणि ही ऍक्टिंग अशी असते की तुम्ही सगळं काढून ठेवा आणि मी तुमच्यासमोर विदाऊट पोलीस येतो. हो, ते पण कोणाला तुम्ही चॅलेंज देताय? जे रस्त्यावर 24 तास असतात, ज्यांनी भगवा झेंडा सातत्याने फडकत राहावा महाराष्ट्रामध्ये म्हणून अहोरात्र ज्यांनी काम केलंय, अशा तुमच्या शिवसैनिकांविषयी फक्त ते तुम्हाला सोडून गेले म्हणून सुरुवात?
आडवा तुडवा ही भाषा शोभत नाही तुम्हाला। म्हणजे आम्हाला कधी कधी असं वाटतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्री त्यांच्या या खरोखर मीनाताईंनी त्यांच्यावर मानी हे संस्कार केलेला खरोखर हा मुलगा आहे की कोण आणि दुसरा आहे, हा काय प्रकार आहे? ज्या शिवसैनिकाने म्हणजे शिंदे साहेबांसारख्या शिवसैनिकाने ठाण्यामध्ये पालघरमध्ये महाराष्ट्रामध्ये अहोरात्र शिवसेनेसाठी काम केलंय त्याच्याविषयी तुम्ही असे अपशब्द आणि हे शब्द वापरणं हे कुठचाही शिवसैनिक सहन करणार नाही आणि याचं मात्र उत्तर तुम्हाला तुडवून देऊन दाखवणार जनता। आणि खरोखर तुम्ही जनतेला आणि शिवसैनिकांचा वापर केलाय आणि त्यांचे विचार त्यांचे मन तुम्ही तुडवली आहेत। 2019 जनतेसमोर जाताना काय फोटो होते? बाळासाहेब ठाकरे आणि मोदी, त्यांचे फोटो दाखवून तुम्ही निवडून आलात आणि बसलात कोणाबरोबर? काँग्रेस बरोबर। त्यावेळी तुम्ही काय तुडवलं नाही ती मन? ज्या मतदारांकडे मतदान मागण्यासाठी जो शिवसैनिक गेला त्या शिवसैनिकाची मन त्यांनी केलेली कामं ही तुम्ही तुडवली नाहीत? म्हणजे बाळासाहेबांच्या विश्वासाने जे शिवसैनिक घडले त्या सगळ्या शिवसैनिकांना फक्त तुडवा एवढंच काम तुम्ही केलंय। त्यामुळे उरलेले जे कोण असतील चार डोके तिकडे असतील, मी तर आपल्या माध्यमातून एवढं सांगेन बाबांनो, तिकडे तुम्ही आहात तोपर्यंत बरोबर आहात। तुम्ही बाजूला गेला की तुडवा म्हणून हा माणूस सांगणार आहे, याचा विचार करा। आणि त्यांनी एक आणखीन एक प्रश्न त्या कालच्या याच्यामध्ये केलाय की मी जर प्रमुख नसेन तर गृहमंत्री अमित शहा वगैरे माझ्याकडे का आले? एक शाळेतला मुलगा पण सांगू शकेल की मी कोण असं त्यांनी विचारले। तुम्ही कोण? तुमच्याबरोबर हे 40 आमदार होते, तुमच्याबरोबर हे 13 खासदार होते, तोपर्यंत तुमची व्हॅल्यू होती। तुमच्याकडे ते आले कारण तुमच्याबरोबर हे होते आणि तुम्ही मातोश्रीत होता। फक्त बाळासाहेबांचा एक मान सन्मान ठेवावा म्हणून ते तुमच्याकडे आले। आज तुमच्यावर ही सगळी लोक निघून गेलीत, बघा आता पुन्हा तुमच्याकडे येत आहेत का? तुमच्याकडे बघणार पण नाही ढुंकून ते, तुमच्याकडे का आलेत? हा प्रश्न तुम्हीच लोकांसमोर विचारणं हे एक हास्यास्पद होतं। म्हणजे आपल्याकडनं आपल्याला सोडून तुम्हाला लाथाडून तुमच्या नेतृत्वाला झुगारून जे शिवसैनिक तमाम शिवसैनिक निघून गेले त्याच्यानंतर तुम्हीच प्रश्न असे विचारणं आणि ते पण जनतेचा दरबार म्हणून सांगणं, हा विनोदाचा भाग आता सोडा। हे जे काही तुम्ही तमाशा लावलेला हा तमाशा सोडा, लोकांना सत्य कळलेलं आहे। याचं कारण बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा यांनी कसा वापर केला त्याची काही उदाहरणं देईन मी। 1993 बॉम्बस्फोटचा आरोपी याकूब मेमन यांच्या कबरीचं सुशोभीकरण आपण असतानाच केले, मग ते कबरीचं सुशोभीकरण असताना बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना तुम्ही तुडवलं नाहीत? मलाडचं एक उद्यान आहे त्याला टिपू सुलतान म्हणून नाव द्या, हे आपण मुख्यमंत्री असतानाच तुमचा प्रस्ताव आला होता, हे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना तुम्ही तुडवलं नाहीत? मदरशांचं आधुनिकीकरण करा आणि त्यासाठी पैसे द्या, मौलवींचे पगार वाढवा आणि मराठी शाळा मात्र इकडे मनपाच्या बंद करा। आणि ज्या 92 मराठी शाळा अशा आहेत की तिकडचा मात्र शिक्षक 3,000 किंवा 2,500 पगारावर काम करतोय, तर या ठिकाणी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना मी तुडवलं नाही? म्हणजे तुम्ही कोणाला तुडवतायत? बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिक जे तयार केले त्यांनाच तुडवताय। उद्धव ठाकरे ज्या दिवशी शिंदे साहेबांनी हा उठाव जर केला नसता तर आज तुमच्या या सगळ्या वागण्यावरनं असं दिसतंय की ही शिवसेना तुम्ही कुठून तरी कुठेतरी बाहेर परदेशी जातो म्हणून सांगून विकून आला असतात आणि तिकडनं कोणतरी अरब आला असता आमच्याकडे। काल जसं त्या अनिल परबनी पत्र दाखवली तसं एखादं पत्र घेऊन आले असते, बघा आम्ही लिहून घेतलेली आहे शिवसेना आमची आहे म्हणून। हो, ही शिवसेना वाचवली आहे। बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं, ते पण जीवावर उधारून केलं आणि त्याचमुळे 1.5 वर्षामध्ये असं महाराष्ट्रातलं एक गाव शिल्लक नाही राहिले की त्या गावामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची शाखा उघडली गेली नाही। तुम्ही शिवसैनिकांवर प्रेम तर करू शकला नाही, तुम्ही शिवसेना वाढवू शकला नाही, तुम्ही फक्त असलेली शिवसेना सोनियांच्या पायी नेऊन तुम्ही ठेवून आला होतात। ती वाढवण्याचं आणि सांभाळण्याचं काम हे शिंदे साहेबांनी केले आणि पोटदुखी खरी तिकडे आहे। सवय नाही
आपण घरात बसून कारभार करता आणि कधीतरी कंटाळला तर हेलिकॉप्टरमधनं वर जाता आणि वरून फोटो काढता. या पलीकडे आपला आणि आपल्या कामाचा कुठेही संबंध आलेला नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री कसा असावा, बाळासाहेबांचा एक शिवसैनिक कसा असावा हे मागच्या 1.5 वर्षामध्ये दाखवून दिलं यशवंतसाहेबांनी. आपण कुटुंबाबरोबर पिकनिक करण्यासाठी म्हणून पंढरपूरला गेला होता, गाडी चालवत आपणच पिकनिकला जसे जातो तसे गेला होता. आणि शिंदेसाहेब मात्र कार्यक्रमाच्या आषाढी एकादशीच्या अगोदर जातात, 8 दिवस अगोदर, आणि काय व्यवस्था आहे ती बघतात. म्हणजे अगदी टॉयलेट बाथरूमपासून काय व्यवस्था आहे आणि मंदिराकडची काय व्यवस्था आहे ही बघण्यासाठी जाणारा हा असा शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे. काल जे काही तुम्ही तुडवा आडवा बोललात हे मला वाटतं वारकरी पंथाला पण हे न आवडण्यासारखं आहे. ते पण हे एक्सेप्ट करणार नाहीत, कारण काम करणारा बघितलेला आहे. तुम्ही कुठचं काम केलं मुख्यमंत्री म्हणून आपण राहिलात, कारण तुमची वाक्यच कालची अशी होती माझी शिवसेना माझ्या बापाची शिवसेना. अरे बाबा, आजही आम्ही आमच्याकडे स्पष्ट शिंदेसाहेबांनी सांगितले ही शिवसेना बाळासाहेबांची आहे, ही शिवसेना तमाम शिवसैनिकांची आहे. शिंदेसाहेब कधी म्हणत नाही माझी आहे म्हणून, फक्त आय मी माय हे करणारे फक्त तुम्ही आहात म्हणून तुम्हाला सगळे सोडून तिकडनं निघून गेलेले आहेत. तुमच्या बरोबर कोणी तिकडे राहिलेलं नाही आहे ही आता सत्यता तुमच्या समोर आलेली आहे. आणि शिवसैनिकांना एक दुःख मात्र आहे की ज्या ज्यावेळी तुम्ही शिवसैनिकांचा वापर कसा केलाय, म्हणजे शिवसैनिक घडवले कोणी, बाळासाहेबांनी, आणि वापरून कोण घेतोय, उद्धव ठाकरे. ते सांगायचं माझे 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 म्हणून हे तमाम सगळे लोकप्रतिनिधी तमाम शिवसैनिक बाहेर पडले म्हणून आज कुठेतरी विकासाची गंगा महाराष्ट्रात येते. कारण आजच्या घडीला आपण जर बघायला गेलं तर धारावीचा मोर्चा काढलं त्याच्यात एक सत्य उदाहरण समोर आलं. धारावीचा मोर्चा आणि त्या मोर्चामध्ये भगवा झेंडा आपण दोघे पितापुत्र घेऊन फिरत होतात, पण तुमच्याबरोबर कम्युनिस्टांचे झेंडे जास्त होते. ज्या कम्युनिस्टांचे कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या हत्येमध्ये ज्या 6-7 लोकांना जी सजा झाली, 6-7 वर्ष जे तुरुंगात राहिले, त्यांच्यातल्या एकाला मी फोन करून विचारला काल बघितलास का रे बाबा कम्युनिस्टांचा झेंडा म्हटलं फडकत होता, तर म्हणे ह्याच्यासारखं दुर्दैवन आहे की बाळासाहेबांच्या पोटी हा जन्माला आला आणि आम्हाला हे बघावं लागलंय. कारण जे 7 वर्ष तुरुंगात राहिले कम्युनिस्टांना हटवण्यासाठी त्यांना पण हे चित्र बघावं लागतंय महाराष्ट्रामध्ये, आणि त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे आपण करताय. तुम्हाला काय कल्पना आहे शिवसैनिक कसे वागतायत, काय खातात काय पितात, आणि त्यानंतर त्यांनी कशी शिवसेना वाढवली, बाळासाहेबांनी त्यांच्यावर कसं प्रेम केलं याची तुम्हाला कल्पना आहे. तुम्हाला फक्त तुम्ही जे म्हणताय ते वापरा आणि फेका. यूज अँड थ्रो, दॅट इज ड्युटी. यूज अँड थ्रो, प्रत्येक शिवसैनिकाचा यूज अँड थ्रो असाच वापर तुम्ही केलाय. आणि सांगताना जरुरी आली की तुम्ही असं म्हणता की मी हिंदुत्व आहे, पण हिंदुत्व सोडून तुमचं काय कामकाज चाललंय हे तुम्हाला मी आता सांगितलंय. हिंदुत्वाचं एखादं काम चांगलं केलेलं दाखवा. राम मंदिराचं काम आता चालू आहे, उद्घाटन होणार आहे, त्याला विरोध करणारे काँग्रेसवाले आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही आहात, मग तुम्ही कसे काय हिंदुत्ववाले. मला वाटतं बाळासाहेबांना उत्तर वयामध्ये जो त्रास होत होता त्याविषयी नारायण राणे हे स्पष्ट बोलले होते की मी घर सोडून जाईन, मी घर सोडून जाईन, असा हा माणूस दबाव आणत होता. मानसिकदृष्ट्या बाळासाहेबांना हा माणसाकडनं त्रास होत होता. एक दिवशी राज ठाकरे पण असंच म्हणाले की जो बाळासाहेबांना उतार वयामध्ये जो त्रास झाला त्याची असंख्य उदाहरणं त्यांनी दिली होती. मला स्पष्टपणे असं सांगावं असं वाटतंय, जर बाळासाहेबांची काळजी व्यवस्थित घेण्यात आली असती तर कदाचित उद्याच्या होणाऱ्या राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांबरोबर खांद्याला खांदा लावून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पण उभे राहिले असते. याचा विचार शिवसैनिकांनी करण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःचा बापाची म्हणून सांगता, प्रॉपर्टी मानता, वारसदार म्हणून सांगताय, वारसहक्काने तुम्हाला शिवसेना मिळाली पाहिजे, वारसहक्काने मला हे मिळालं पाहिजे. अरे पण हे वारसहक्काने मागता तर इतर 2 भाऊ आहेत त्यांना पण द्या ना. बिंदा ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत, जयदेव ठाकरे त्यांचे आहेत, वारसा हक्काने तुम्हालाच आलंय का? वारसा हक्क असेल तर मग सगळ्यांचाच आहे. म्हणजे आपण केलेल्या सर्व कृत्यांची, आणि काल त्यांनी फोटोमध्ये पण दाखवले, कालचा फोटो ही आमचे मुख्यमंत्री महोदय नेते झाल्यानंतर नमस्कार करतानाचा तुम्ही दाखवलाय,
हो एवढी शालीनता आहे, एवढी लीनता आहे. ही व्यक्ती आजही थोरा मोठ्यांच्या बरोबर जातात, त्यांना आशीर्वाद मिळतात, तेवढे त्यांच्यावर संस्कार आहेत. तो माणूस संस्कारी आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलंय मुख्यमंत्री महोदयांनी, तुम्ही माझ्यावर आरोप करत राहा, मी किती आरोप केले तरी मी माझं काम करून त्याचं मी तुम्हाला उत्तर देणार आहे म्हणून. ओ एखादा पक्षप्रमुख म्हणून पक्षासाठी काम करत असताना त्या घराशी चांगलं राहणं, त्यांच्यावर काम करणं, हेच तर बाळासाहेबांकडनं आम्ही सगळे शिकलोय. आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिली आहे म्हणूनच नम्रपणे तुमच्याशी वागले. आणि बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची संघटना ही दुसरीकडे जाऊन विकली जाऊ नये. कारण तुम्ही कुठे विकाल, जर तुमच्याकडे ठेवली असती, तुम्ही कुठेही जाऊन विकली असती जगामध्ये. कारण परवाच बघा ना, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो मान्य नाही, निवडणूक आयोगाने निर्णय दिला मान्य नाही, विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला मान्य नाही, शिवसेना त्याच्याचबरोबर धनुष्यबाण हे सगळं शिंदे साहेबांकडे आणि इकडे आल्यानंतर तेही तुम्हाला मान्य नाही. पण त्याच अकाउंटमध्ये 50 कोटी रुपये होते ते मात्र स्वतः घ्यायला तुम्ही विसरला नाहीत, ते तुम्हाला मान्य नाही. ओ दुसरा तिसरा कोण जर पक्ष प्रमुख जर असता तिकडचा, त्याने एवढं सांगितलं असतं, ही बापाची शिवसेना, बापाची प्रॉपर्टी, बापाची प्रॉपर्टी म्हणून सांगताय, त्या पैसे पण तुम्ही त्या शिवसैनिकांसाठी वापरा कारण ते शिवसेनेचे आहेत म्हणून. काय तुम्ही सांगताय, काल व्हिडिओ दाखवताना 50 कोटीचा चेक घेतला तोही दाखवायचा होता ना, तो का नाही दाखवला? असे असंख्य तुमचे व्हिडिओ आम्हाला दाखवता येतील. आज व्हिडिओ दाखवलेत, यापुढे असे असंख्य व्हिडिओ आपले दाखवण्यात येतील की तुम्हाला फिरणं कठीण होईल. आणि राहिली आहे गोष्ट, तुम्ही जनतेसमोर या, तुम्ही ज्या दिवशी सांगाल, ज्या ठिकाणी सांगाल, शिंदेसाहेब येण्याची गरज नाही. माझ्यासारखा आणि माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी मी तुमच्यावर यायला तयार आहे. आणि पोलिसांची गरज तुम्हाला भासते हो, 50 पोलिसांमधले 2 कॉन्स्टेबल चेंज केले तर तुम्ही नुसते डोकं आपटत असता. आमचे 2 कॉन्स्टेबल कमी झाले, संरक्षणामध्ये कपात करण्यात आली, संरक्षणामध्ये कपात करण्यात आली, हे बोलणारी व्यक्ती पोलिसांना दूर करण्याचं सांगते. कधीतरी अन्यायाविरुद्ध लढा, कोणासाठी तरी आंदोलन करा, कोणासाठी तरी काय मिळण्यासाठी लढा, आणि नंतर मग रस्त्यावर उतरण्याची भाषा करा. तुमच्या पर्सनॅलिटीला हे रस्त्यावर उतरायचं शोभत नाही. कारण ही जी सगळी कालचं वक्तव्य होतं, हे तुमचं ते दुटप्पी असते, दुतोंडी असतं, ते गांडूळ, गांडूळ हा लक्षात घ्या, नाही तर पुन्हा हे व्हायला नको. तशी असते ही, कारण 2 तोंडाने बोलण्याची भाषा आहे. एकीकडे काढून पण घ्यायचं, एकीकडे माझं आहे म्हणून सांगायचं, कोण आलं तर पुन्हा माझं काही नाही म्हणून सांगायचं. म्हणजे स्वतःची भूमिका कुठचीही नसलेली व्यक्ती आणि सगळं हातातनं गेल्यानंतर जे काय थोडेफार शिल्लक आहेत ते जाऊ नये यासाठी कालची केलेली धडपड होती. या धडपडीला या पुढची सगळी उत्तरं अशाच मार्गाने देण्यात येतील, त्यासाठी शिंदेसाहेबांनी रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही. शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जी कामं महाराष्ट्रात करायला घेतली आहेत, मागच्या 1.5 वर्षात संघटना गावागावापर्यंत गेली आहे. ही फक्त आता 40 आमदार आणि 13 खासदारांपुरती राहिलेली नाहीत, लाखो पदाधिकारी त्यांच्या बरोबर आलेले आहेत. आणि हे लाखो पदाधिकारी बाळासाहेब ठाकरेंचीच ही शिवसेना म्हणून चालवणार आहेत. ही आम्ही आमची, वडिलांची, ह्याची त्याची अशी प्रॉपर्टी म्हणून नाही, ही तमाम शिवसैनिकांची शिवसेना म्हणून सांभाळली जाणार आहे. आणि हिचं नेतृत्व हे एकनाथजी शिंदे साहेबच करणार आहेत, आणि त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने पुरं स्वीकारलेलं आहे. मला वाटतं काही उत्तरं यानंतर अशीच कुठे जर प्रेस कॉन्फरन्स घेणार असतील, आपलेच चमचे बोलून त्यांच्यासमोर न घेता, माझं तर म्हणणं आहे आपल्यासारखे सगळे कॅमेरे लावा, एक महा कॉन्फरन्स ठेवा, महा प्रेस कॉन्फरन्स ठेवा, आणि एक व्यासपीठ आमच्यासाठी पण ठेवा. एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारायचे त्याची उत्तरं पण समोरासमोर द्या. ही अशी एकट्यापुरती आणि टाळ्या वाजवणारे 4 घेऊन येऊ नकात. मग आपण सगळं असलेला भ्रष्टाचार तुमचा काय काय झालाय, कोण कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, कुठून पैसे आणलेत, काय कोविडच्या वेळी केलेत, हे सगळे धंदे तुमचे मी उघड करेन आणि समोरासमोर करेन. मुख्यमंत्री